जसं नागपूरमध्ये पूरस्थिती आहे ती पाहायला मिळते का? रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे तो नागपूरमध्ये झालेला आहे. नागपूरमध्ये काल रात्री 2 ते सकाळी 5 प्रचंड मोठा पाऊस झाला. ढगफुटी सदृश पावसाची चा वेग आणि पावसाची तीव्रता होती. जवळपास या 4 तासामध्ये 109 मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झाला आहे आणि त्यातले 90 मिलीमीटर हा केवळ 2 तासात झालेला आहे. त्यामुळे याची प्रचंड तीव्रता ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. यामुळे विशेषतः अंबाझरी तलाव जो आहे हा ओव्हरफ्लो झाला आणि याच्या ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे ते नाग नदीतनं त्या ठिकाणी वाहते. त्यामुळे नाग नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यासारखी स्थिती झाली आणि नाग नदीच्या किनाऱ्यावर जी काही त्या ठिकाणी सगळे लेआउट्स आहेत त्यातले विशेषतः जे थोडे खालच्या भागात आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी भरलं. मग तिकडे अंबाझरी लेआउट असेल, वर्मा लेआउट असेल किंवा कॉर्पोरेशन कॉलनीसारखा एरिया असेल, शंकरनगरसारखा एरिया असेल, इथपासनं तर अगदी पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, नंदनवनपर्यंत हे सगळं नागनदीच्या दोन्ही बाजूला ज्या ज्या भागामध्ये खोल एरिया आहे त्या सगळ्या भागामध्ये पाणी शिरलं. विशेषतः ग्राउंड फ्लोअर जो आहे हा पूर्ण त्या ठिकाणी भरला. अनेकांच्या फर्स्ट फ्लोअरपर्यंत पाणी किंवा वरपर्यंत पाणी गेलं. मोरभवनसारखा जो नागपूरचं मुख्य बस स्थानक आहे त्या ठिकाणी तर अगदी बसेसच्या वरपर्यंत पाणी हे शिरलेलं आपण त्या ठिकाणी बघितलं. प्रशासन तात्काळ त्या ठिकाणी कार्यरत झालं. नागपूरचे महानगरपालिका आयुक्त असतील, नागपूरचे जिल्हाधिकारी असतील आणि एक सगळी प्रशासकीय टीम ही पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यरत होती. तात्काळ 2 NDRFच्या टीम, 2 SDRFच्या टीम आणि 2 मिलिटरीच्या टीम अशा 6 टीम त्या ठिकाणी तैनात केल्या. NDRF आणि SDRFने रेस्क्यू ऑपरेशन केलं. जी काही आपण एक आर्मीची जी टीम होती त्यातली एक टीम आपण वापरली, आता त्या दोन्ही टीम स्टँड बाय ठेवलेल्या आहेत. NDRF आणि SDRF अद्यापही त्या ठिकाणी काम करत आहेत. जवळपास 400 नागरिकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यांच्याकरता रिलीफ कॅम्प तयार केलेला आहे. तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जेवणाची वगैरे जी काही सोय आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता तसं पाणी हळूहळू ओसरायला लागलेलं आहे पण अद्यापही बऱ्याचशा भागामध्ये पाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. विशेषतः जे काही आपले रेस्क्यू ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये जे काही शंकरनगरचं कर्णबधीर विद्यालय आहे तिथल्या मुलांना बाहेर काढणं एक चांगलं ऑपरेशन त्या ठिकाणी टीम्सनी केलेलं आहे. LED कॉलेज आहे, तिथल्या मुली ज्या आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम हे देखील करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण याच्या दुर्दैवाने एक सिनियर सिटीजन एका आजींचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना आता सुट्टी देण्यात आलेली आहे आणि प्रशासन पूर्णपणे जागरूक असून त्या ठिकाणी पाहणी करून पंचनामे करणं, तात्पुरती मदत, पुढची मदत या सगळ्या गोष्टी या आता करण्यात येत आहेत. याच्यामध्ये 14 जनावरांचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता पाणी ओसरत असल्यामुळे परिस्थिती हळूहळू ठीक होते. तथापि लोकांना एवढीच आमची विनंती असणार आहे की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन पूर्णपणे जागरूक आहे आणि कुठल्याही परिस्थितीची अडचण असली तरी प्रशासनाशी संपर्क त्या ठिकाणी साधावा. खरं म्हणजे मी सकाळपासून पूर्णपणे पहाटेपासूनच प्रशासनाच्या टचमध्ये आहे. सातत्याने जी काही मदत लागली त्या ठिकाणी तेही करतायत. मी देखील त्यांना मदत मार्गदर्शन जे करायचं ते करतोय. नागपूरला चंद्रशेखर बावनकुळेजी आपले त्या ठिकाणी आणायचे होते आणि बावनकुळेजी स्वतः या सगळ्या भागाचा दौरा करतायत. त्यांच्यासोबत एक सगळी टीम देखील आमची जी काही आहे ती दौरा करते. मी स्वतः देखील सायंकाळी त्या ठिकाणी जाणार आहे. आत्ता माझे OSD आहेत संदीप जोशी आणि आमची जी सगळी टीम आहे सुनील मित्रा वगैरे हे सगळे लोकांना ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. संध्याकाळी मी देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहे. माझी लोकांना विनंती आहे की कोणी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.